चातुर्मास निमित्त शमनेवाडी येथील जैन मंदिरात महिलांसाठी विशेष कार्यक्रम, महिलांचा उत्तम सहभाग। धर्मनगरी शमनेवाडी येथील 1008 श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात परमपूज्य गणिनी आरिका 105 प्रज्ञामती माताजी यांचा चातुर्मास विविध उपक्रमाने होत असून यासाठी समस्त श्रावक श्रावकांचे उत्तम सहकार लाभत आहे। यानिमित्त रविवार तारीख 31 जुलै रोजी हरियालीतीत महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी 16 श्रृंगार महाराणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत 24 महिलांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेत संगीता खोत, तनुजा खोत व वैशाली खोत यांनी समान गुण मिळविल्याने त्यांच्यासाठी परत 2 प्रश्न देण्यात आले। यामध्ये प्रथम उत्तर देऊन वैशाली खोत यांनी प्रथम तर तनुजा खोत दुसरा व संगीता खोत यांनी तिसरा क्रमांक पटकाविला। तसेच या प्रसंगी भाजीपाला व फळांपासून आयोजित केलेल्या सजावट व दागिने स्पर्धेत 18 महिलांनी सहभाग घेतला होता। विशेष म्हणजे सर्वांच्या कलाकृती उत्कृष्ट ठरल्याने संयोजकांच्या वतीने सहभागी सर्वच स्पर्धक महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले। दोन्ही स्पर्धेसाठी PB हावले बोरगाव व श्रुती वैगुडे शमनेवाडी यांनी निर्णायक म्हणून काम पाहिले, तर त्रिशला भागाजे कारतगा यांनी उत्तमरित्या सूत्रसंचालन करून या कार्यक्रमात विशेष रंग भरला। या प्रसंगी गणिनी आरिका 105 प्रज्ञामती माताजी आशीर्वचनपर बोलताना म्हणाल्या, शेतकरी या काळात आपल्या शेतीत विविध प्रकारे धान्याची पेरणी करतो, तर वरचेवर पाऊस होत असल्याने एक प्रकारे हिरव्यागार रंगाने सारी सृष्टी शृंगारितपणे सजलेली असते। यामुळे आपल्या जीवनात ही नवचैतन्याचा बहार आलेला असतो। म्हणून आपण या महापर्वात हरियालीत कार्यक्रमाचे आयोजन करत असतो। यासाठी शमनेवाडी येथील समस्त श्रावक महिलांचे उत्तम सहकार्य लाभले, तर या कार्यक्रमासाठी चातुर्मास कमिटीच्या सर्व सदस्यांचे व समस्त श्रावकांचे उत्तम सहकार्य लाभले। मंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली।